म्हणजे नक्की काय असतं ही मालिका सध्या गाजते. नुकतीच या मालिकेची वर्षपूर्ती झाली आणि टी आर पीमध्ये सुद्धा ही मालिका अव्वल राहिल्याने या मालिकेच्या सेटवर जंगी सेलिब्रेशन पार पडलं. मालिकेतील गौरी जयदीपची जोडी तर प्रेक्षकांच्या आवडत्या जोडीपैकी एक आहे, पण मालिकेतील इतर पात्रंसुद्धा तितकीच लोकप्रिय आहेत. पण आता या मालिकेत एका नवीन अभिनेत्रीची एंट्री होणार आहे. ही अभिनेत्री म्हणजे केतकी पालव. केतकीने स्वतः सोशल मीडियावर सेटवरचे फोटो शेअर करत ही खुश खबर दिली आहे. केतकी या मालिकेत एखाद्या नवीन भूमिकेत दिसणार नसून ती मालिकेत सध्या गाजत असलेल्या ज्योतिकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. ही भूमिका आधी अभिनेत्री सायली साळुंके साकारत होती, पण काही कारणास्तव सायलीने मालिका सोडल्याचं समजतंय. तिच्या भूमिकेत आता केतकी आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. केतकी शेवटची श्रीमंता घरची सून या मालिकेत दिसली होती, त्यानंतर आता ती लवकरच सुख म्हणजे नक्की काय असतं यामध्ये गाजलेल्या भूमिकेत दिसणार आहे. मालिकेत सुरुवातीला ज्योतिका जयदीप गौरी असा प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळत होता. जयदीपचं गौरीशी लग्न झाल्यानंतर ही ज्योतिका जयदीप सोबत काम करत होती. त्यानंतर ज्योतिका पुन्हा एकदा शिर्के पाटलांच्या घरी परतणार आहे. त्यामुळे ज्योतिकाच्या री एंट्रीने गौरी जयदीपच्या नात्यात दुराव्या येणार का किंवा ह्या नात्यात काय नवीन ट्विस्ट येणार त्याची झलक आता लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. I don't believe in love at first sight. Shakal dekhke pyar ho gaya. That's so shallow. But look at this face. Ye shakal dekhke pyar nahi hoga. To kya hoga? त्यामुळे या नवीन ट्विस्ट बद्दल तुम्ही किती उत्सुक आहात आणि केतकी पालवला तुम्हाला ज्योतिकाच्या भूमिकेत पाहायला आवडेल का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. शिवाय मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला फॉलो आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. जयदीप शिर्के पाटील, तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल. गुन्हा दाखल झाला त्यांच्या विरुद्ध. काय झालं, काय केलं यांनी? असं नका करू, मी हात जोडतो.